सो हेलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ वाले मेट्रो के बारे में और आज का वीडियो मराठी मी होण्या चल ते व्हिडिओ स्टार्ट करते आहे नागपुरातील वाढत्या तापमानात मेट्रोचा प्रवास सुखकारक ठरतो आहे उन्हाच्या असह्य झडामुळे नागपूरकर मेट्रोला प्राधान्य देत आहेत त्यामुळेच नागपूर मेट्रो ट्रेनने यात्रा करण्याची संख्या सातत्याने वाढत आहे नागपूर मेट्रोच्या ऑरेंज आणि एक् मार्गिकेवर प्रवास करणाऱ्यांची संख्या पंचेचाळीस हजारच्या पलीकडे गेली आहे उल्लेखनीय आहे की कोरोनाच्या आधी नागपूर मेट्रो यात्रा करणाऱ्या संख्या साठ हजारच्या वर गेली होती परिस्थिती ज्याप्रमाणे सामान्य होत आहे त्याचप्रमाणे मेट्रोने प्रवास करण्याची संख्या देखील वाढत आहे महामेट्रोच्या रिच टू कामटी मार्ग आणि रिच फोर सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील मेट्रो महामार्ग किंवा रात्री सेवा प्रारंभ झाल्यावर हा डाय एक, एक लाखांचा वर जाईल कस्तुरचंद पार्क ते खापरे मेट्रो स्टेशन आणि लोकमान्य नगर ते सीताबर्डी इंटरचेंज दरम्यान रोज सकाळी साडेसात ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत प्रत्येक पंधरा पंधरा मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध आहे किमान रुपये पाच आणि कमाल रुपये दहा प्रवास भाडे असल्याने नोकरी करणारे व्यापारी कॉलेज व शालेय विद्यार्थी सर्वाधिक संख्येने नागपूर मेट्रोचा उपयोग करीत आहेत मेट्रोमध्ये सायकल नेण्याची ने सोय असल्याने मेट्रो स्टेशनपर्यंत सायकलने आणि तपश्च सायकलने आपल्या मेट्रो प्रवासी जातात अतिशय कमी किमतीत सुयोग्य सेवा महामेट्रोतर्फे उपलब्ध झाली आहे याच लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अंतर्गत फिडर सेवा देखील प्रदान केली आहे खापरी मेट्रो स्टेशन येथून मिहान आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन इथून हिंगणा राजापेठ इतर भागागीरच्या मेट्रो स्टेशन इथून फेडरल सेवा असल्याने ग्रामीण भागातील रहिवाशांना आवागमनाची चांगली सोय उपलब्ध झाली आहे पेट्रोल पदार्थाच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतीचा परिणाम आता जाणवू लागला आहे खाजगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी प्रवास करण्यापेक्षा नागपूर मेट्रो प्रवासांचा कडे सर्व ल सामान्यांचा सा कल वाढत आहे शिवाय वाढत्या तापमानामुळे देखील मेट्रोचा प्रवास नागपूरकरांना सोयीचा झाला आहे नागपूर मेट्रो महामार्ग मेट्रो रिच टू आणि रिच फोर मार्गिकांवर प्रवासी सेवा लवकरच सुरू होणार आहे या दोन्ही मार्गिकांवर प्रवासी सेवा सुरू झाली की नागपूर उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम दिशेला अतिशय सहजपणे मेट्रोच्या माध्यमाने आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचू शकते वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता सर्व चारही मार्गिकांवर प्रवासी सेवा सुरू झाली की नागपूर मेट्रो प्रवास करण्याची संख्या लाखांचा आकडा पार करेल हा विश्वास आहे